आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार 6 ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत आज पहिले शिबिर खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे पार पडले. रेशन कार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधार कार्ड, वय व अधिवास अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भूर्दंड पडत असतो. त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना नियमांचे पालन करून झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराला पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरीश केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेव पाटील, युवा नेते विनोद घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष दिनेश खानावकर, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, नरेश ठाकूर, निलेश बावीसकर, गीता चौधरी, बीना गोगरी तसेच मनीषा पाटील, संजय बिक्कड, डीएल पवार, प्रकाश लोंढे, निर्दोष केणी, स्मिता गोडबोले, प्रसिका शिंदे, मीनाक्षी घाटे, जानवी मानकामे आदी तहसील कार्यालय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. पनवेल तहसीलदार व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दाखले वाटपाचा कार्यक्रम माननीय प्रल्हाद केणीजी आणि खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इथे आयोजित केलेला आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या इथे दिसून येतं आहे. मुळामध्येच उत्पन्नाचे दाखले असतील किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड आणि इतर सर्व सर्टिफिकेट यासाठी पनवेल तहसीलदारच्या इथे फेऱ्या मारायला लागतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा वेळही जातो, त्याचबरोबर त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तर हा त्रास वाचावा यासाठी आम्ही पनवेलचे तहसीलदार माननीय तळेकर साहेब यांच्याशी चर्चा केली आणि त्यावरती त्यांनी या इथे आमची विनंती मान्य करून मग इथे आम्हाला उत्पन्नाचं दाखले वाटप हे सर्व दाखले वाटपचा कार्यक्रम ठेवण्यासाठी त्यांनी इथं मान्य केलं आणि त्यानुसार आज इथे दाखले वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या इथे सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद केणीजी असतील, ब्रिजेश पटेलजी असतील यांनी सर्वांनी इथे अतिशय चांगल्या प्रकारे इथं नियोजन व्हावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर माननीय हरीश केणीजी असतील किंवा त्याचबरोबर प्रवीण पाटील असतील, युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश खानावकर असतील, विनोद घरत असतील, अभिषेक असतील किंवा त्याचबरोबर नगरसेवक श्री निलेश बावीसकर, माननीय वासुदेव पाटीलजी हे सर्वसुद्धा या इथे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावं. निर्दोष केणीजी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर युवा मोर्चाचे उपाध्यक्ष इथे चिन्मय समेळ हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वजण या इथे चांगल्या प्रकारे नियोजनासाठी इथं आहेत आणि इथे जनतेकडून मागणी होत आहे की पुन्हा एकदा अशा प्रकारचा शिबिर ठेवण्यात यावं. तर खरोखरच आपण इथं पुन्हा एकदा शिबिर ठेवण्यात लवकरच ठेवण्यात येईल. आज खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज येथे शिबिर संपन्न झालंय. शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूल येथे, शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता कळंबोलीमधील नवीन सुधागड हायस्कूल येथे, शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अजिवली हायस्कूल येथे, शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात, तर मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता गव्हाण येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये हे शिबिर होणार असून या शिबिरामध्ये रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमायसेल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.